दादान मला काय केलं कसं केलं मी तिला देत राहिले पैसे 11 लाख माझ्याकडून घेतले मला 1 रुपया दिला नाही 3 वर्ष कोण कोण आहे 3 वर्ष मी एकटीच आहे मला कोणी नाही मूल नाही बाळ नाही नवरा नाही कोण नाही माझ्या पाठीशी मी एकटी आहे आणि मी कंटाळे आता कामाला जात होते कंपनीत दवाखान्यात काम केलं काही दिवस आता तुम्ही कुठे राहता नमस्कार मैं हूँ युसुफ अली इस समय मैं खड़ा हूँ वसई तहसील के यहाँ एडवोकेट खोबार गणे हैं इनके केबिन के बाहर हमारे देश में पुलिस व्यवस्था है कानून व्यवस्था है और पुलिस की अलग अलग सेल अलग अलग काम करती है लेकिन बहुत सी बार इंसान खुद पुलिस के पास पहुंच नहीं सकता उसकी मजबूरियां कुछ होती है ऐसा ही एक हमारे पास में भी केस है मैं चाहूँगा कि पुलिस प्रशासन पुलिस विभाग जो है वो स्वतः संज्ञान ले और ये जो महिला जो बुजुर्ग है इनकी कुछ मदद करें इनसे मैं बात कर रहा हूँ उससे पहले जो इन्होंने भी जानकारी दी है मुझे आपको थोड़ा बताना चाहूँगा इनका ऐसा कहना है कि ये महिला जो है वो अकेली है इनके आगे पीछे कोई नहीं है इनके परिवार में इनके बच्चे नहीं हैं कोई नहीं है इनके जो पति थे वो 12 साल पहले गुजर चुके हैं और इनका जो अपना घर था उन्होंने बेचा किसी के कहने के ऊपर और बेचने के बाद उस महिला ने इनके साथ इनको ऐसा बोला था कि मैं आपको परवरिश करूँगी आपको रखूँगी ऐसा करके वो पैसा हड़प लिया और आज ये महिला दर बदर भटक रही है इनको कोई संभालने वाला नहीं है ये महिला रोते रोते यहाँ वकील साहब के यहाँ आई तब वकील साहब ने भी हमको इस चीज़ की संज्ञान में लिया और हमको लगा कि इनका स्टोरी करना चाहिए हम किसी पे आरोप नहीं लगा रहे हैं लेकिन हम ये ज़रूर कहना चाहेंगे कि पुलिस इन महिला की जो शिकायत है उस पर संज्ञान ले और इनको न्याय दिलाने का पूरा प्रयास करें हम इनसे बात करेंगे उसके पहले एडवोकेट खोबार गणे हैं हम उनसे बात करना चाहेंगे उनका क्या कहना है एडवोकेट साहब नमस्कार नमस्कार क्या कहेंगे जो महिला है आपके पास खड़ी है इनकी क्या परेशानी परेशानी इनकी ऐसी है कि इन्होंने मैं मतलब गाड़ी में जब वहाँ पे मैं नोटरी करता था तो बहुत सारे लोग मेरे पास आते हैं और अपनी कहानी बताते परेशानी बताते हैं और मैं सबकी मदद करता हूँ अब मैं ऐसे किसी एक महिला की परेशानी सुन रहा था और उनको सलाह दे रहा था कानूनी सलाह दे रहा था तो इन्होंने सुन लिया बाजू में खड़ी थी और फिर उसके जाने के बाद थोड़ा सा सहमा थी डर थी मेरे पास आई सहमी सी और उसने मुझे इस बारे में बताया कि उनके ऊपर क्या अन्याय हुआ है उनके ऊपर उन्होंने उनके कैसे किसी एक औरत ने उनको कैसे तकलीफ़ दी या कैसे उनका पैसा कुछ लिया है और वो दे नहीं रही है ऐसी तो मैंने उनको कहा कि तुम्हारे पास कुछ कागजात है कुछ सबूत है तो उसको लेके मेरे पास आ जाना तो मैं उसके बारे में देखूंगा सोचूंगा जो आज लेके मेरे पास आई है और रो रही थी बहुत दिनों से दोनों को बाद आई तो मैंने पूछा तो बोले नहीं तब अस्पताल में थी तबीयत ख़राब थी तो आज आई हूँ तो आज मैंने देखा है यहाँ पर तो उनकी शिकायत मैंने सुनी है और जैसे ही आप मुझे दिखे यहाँ पर वो इलेक्शन का काउंटिंग था तो इसलिए मैंने देखा कि इनकी ज़रा कहानी सुन लो कि आप भी किसी मजबूर को उनकी हेल्प कर सकते हैं तो ये अच्छी बात है इसलिए आप उनके ज़बानी मूल ज़बानी जान लीजिए कि उनकी क्या परेशानी है आपका नाम क्या है कमल डहाड़े क्या हुआ आपके साथ मतलब इतने का भाई ने हल ती मन मैं तुम्हारा संभाड़ीन तुम्हारा क्या कराए मैं शेवटपर्यंत तुमचा संभाळ कर माझं घर इकलं होतं तिने तिला माहीत पडलं म्हणली माझा रूम राहायला देते रूम राहायला दिला मला आणि माझ्याकडून थोडे थोडे करून मी 11 लाखाला तिला कळालं एवढे थोड्याला घर दिलं 11 लाख माझ्याकडून तिने थोडे थोडे करून काढून घेतले आणि मला काय केलं कसं केलं मी तिला देत राहिले पैसे 11 लाख माझ्याकडून घेतले मला 1 रुपया दिला नाही 3 वर्ष कोण कोण आहे 3 वर्ष मी एकटीच आहे मला कोणी नाही मूल नाही बाळ नाही नवरा नाही कोण नाही माझ्या पाठीशी मी एकटी आहे आणि मी कंटाळे आता कामाला जात होते कंपनीत दवाखान्यात काम केलं काही दिवस आता तुम्ही कुठे राहता आता मी तिच्याच घरात राहते मला मी घाबरले तिच्या घरात जायला तिने माझ्या पाण्यात औषध आणून टाकलं ती म्हणली बघ पोलीस स्टेशनला जाशील तर तुला काय करेन मी सांगता नाही येत मग मी पोलीस स्टेशनला मागे आले होते सरांना सांगितलं परत मी त्याच्यावर 2-4 महिने आजारी पडले पुण्याला गेले पुण्याला ॲडमिट केलं नातेवाईकांनी लांबचे नातेवाईक त्यांनी आणि मग आता तिथून आले मी घाबरले घरी जायला मी आज 3 दिवस झालं बाहेर आहे मी कशी करू मला न्याय द्या तुम्ही किती पैसे तुम्हाला मला माझे 11 लाख घेतले थोडे थोडे करून माझे 1500-1500 जाणार पण मी 11 देईल मला भेटले तरी बाद झाले मित्रास आले मी जीवनाला मी माझ्या जीवनाचं काय होईल मला सांगता नाही येत मला इतकं त्रास देते ते लोक
मी आता घाबरले तिथं जायला, 3 दिवस झालं बाहेर. मी लोकांचे कामं करून थोडं थोडं पैसा असला मौला पण म्हातारपणाला कोण बघत, म्हणून मी आपलं जपून जपून ठेवलं. तिला सगळं माहीत पडलं, सगळं पाहिलं माझं तिने, आणि मला मोकळं करायचं धरलं तिने. बाई बनेल आहे, बाईला पुढं केलं. तिच्या बहिणीचं पोरग तसंच नालायक आहे, तो बी मला धाव धाव यायचा, तिचं पोरग मी धावून यायचं. माझ्यावर सगळ्यांनी छळक्याला. तिची बहीण आहे ती बी तिला पैसे मागायला गेली का म्हणली, म्हणते तुला देईन, येऊ नको परत माझ्या दारात. आणि माझं गाव मी इथंच आहे, 15-20 वर्ष माझे इथंच राहतो की मी. पुढ्या गाव तिकडं नगरकडे माझं गाव, मी तिकडं जातच नव्हते कधी. माझ्या इथं भाऊ आता त्या भावाच्या. म्हणजे तुमचं घर कुठल्या एरियामध्ये होतं? कुठं? वसईमध्ये. ह्याच्यात वालिवला ना, भाड्यानेच राहत होते मी. अजून 2-3 ठिकाणी राहिले तर मला त्यांनी लय सहकार्य केलं, पण इकडे मी कसे आले मला सुचलं नाही वालिव गावात. वालिव गावच्या त्या बाईंनी माझा छळ केला आहे. आले तसे मला त्रास दिला, आल्यावर 1-2 महिने मला चांगलं सांभाळे, माझ्याकडून सगळे पैसे घेतल्यावर माझा छळ चालला. स्टेशनमध्ये गेलं तक्रारीसाठी? याच्या आधी पोलीस स्टेशनला आले होते मागे एकदा यांच्याकडे, पण ती म्हण तिला कळाले होती म्हणजे पोलीस स्टेशनला गेले का बघ तुला काय करत, म्हणून धमकी दिली. मग त्याच्यावर मी पुण्याला गेले, पुण्याला ऍडमिट झाले दवाखान्यात. हमने इनसे बात की, जिस तरह इन्होंने बताया कि इनके साथ में किस तरह से फ्रॉड हुआ. इनके पति के गुजरने के बाद किसी महिला ने इनको ये बोला कि मैं आपकी देखरेख करूंगी, और इनका पैसा हड़प लिया. अब जाहिर सी बात है, बुजुर्ग है, और बता रहे हैं कि एक बार पुलिस स्टेशन जाने की इन्होंने कोशिश भी की, तब उनको धमकी दी गई. तो अब कहीं ना कहीं इस मामले में पुलिस को आगे चल कर, ये मामला वालिव पुलिस स्टेशन की हद में आता है, वालिव पुलिस को आगे चल कर कार्रवाई करनी चाहिए. और ऐसे लोगों के खिलाफ कि जो इस तरह से बुजुर्ग को परेशान करते, उनको सजा देनी चाहिए, साथ ही साथ इनको न्याय दिलाना चाहिए. इतना ही कहना चाहूँगा. अभी से वसई से यूसुफ अली. हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.